प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दंडात्मक कारवाई करून जप्त केलेल्या वाहनांचे भंगारात रूपांतर होत आहे. या वाहनांचे काही भाग चोरीला जात असल्यानं संबंधितांचं याकडे साफ दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. आरटीओ कार्यालय अनेक वाहनधारकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त करण्याचे काम करते. अशी वाहने आरटीओ कार्यालयाच्या आवारात आणून ठेवली जातात. त्यातील काही वाहने त्यांचे मालक सोडून नेत असले तरी अनेक वाहनांना कोणी वालीच नसल्याने वर्षानुवर्षापासून ही वाहने तेथेच पडून आहेत. या वाहनांचे भाग चोरीला जात आहेत. येथील एका ओमनी गाडीची चारही चाके चोरीला गेल्याचे आपल्याला दिसून येईल. आरटीओ मधील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. याबाबत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कोणीही बोलण्यास तयार झाले नाही. नागरिकांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.